नमस्कार मित्रांनो स्वागत आहे आपल्या लक्षवेधी ज्ञान युट्यूब चॅनलवरती आपल्या चॅनलवरती आपण सरकारच्या विविध योजनांचा परिचय करून देत असतो आणि त्या योजना शेतकऱ्यांच्या संदर्भामध्ये असतात दिव्यांग व्यक्ती असतील बेरोजगार तरुण असतील महिला असतील विद्यार्थी असतील कर्मचारी असतील या सर्व लोकांच्या संदर्भामध्ये विविध अशा योजनांचा परिचय आपण आपल्या युट्यूब चॅनलच्या माध्यमातून देत असतो त्याचप्रमाणे आज या ठिकाणी मराठा समाजातील बेरोजगार तरुणांसाठी अत्यंत महत्त्वाची योजना सरकारनं निर्गमित केलेली आहे आणि त्या योजनाची माहिती आपण या व्हिडिओ माध्यमातून पाहणार आहोत त्या अगोदर जर तुम्ही आपल्या चॅनलवरती नवीन असाल तर प्रथमत आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा मित्रांनो उद्योगासाठी तरुणांना आता शासनातर्फे पंधरा लाख रुपयाचं कर्ज मिळणार मराठा व ज्या इतर प्रवर्गाकरता स्वतंत्र महामंडळ अस्तित्वात नाही अशा तरुणांना आर्थिक सहाय्य पुरवण्याच्या दृष्टीने अण्णासाहेब पाटील आर्थिक विकास महामंडळामार्फत वैयक्तिक कर्ज व्याज परतावा योजना गट कर्ज व्याज परतावा योजना आणि गट प्रकल्प योजना राबवण्यात येत आहे वैयक्तिक कि कर्ज व्याज परतावा योजनेत दहा लाखात असलेली मर्यादा आता ती वाढवून पंधरा लाखापर्यंत करण्यात आलेली आहे मराठा समाजातील किंवा असे तरुण ज्यासाठी कोणतेही महामंडळ कार्यरत नाही अशा उद्योजकांना उद्योगासाठी महामंडळ अंतर्गत कर्ज दिले जाते आणि या योजनेच्या माध्यमातून तरुणांना आपली व्यावसायिक प्रगती करण्याच्या दृष्टीनं या ठिकाणी ही योजना तयार केलेली आहे आता सगळ्यात महत्वाचं या योजनेचा लाभ जर एखाद्या तरुणाला घ्यायचा असेल तर त्यासाठी वयोमर्यादा सुद्धा सांगण्यात आलेली आहे पुरुषांसाठी पन्नास तर महिलांसाठी पंचावन्न वर्ष या योजनेअंतर्गत दोन व्यक्तीसाठी पंचवीस लाख मर्यादा तर तीन व्यक्तींसाठी पस्तीस लाख पाचशेपेक्षा अधिक जणांसाठी पन्नास लाखांच्या मर्यादित कर्ज वाटप योजनेचा प्रारंभ या ठिकाणी शासनातर्फे होणार आहे आता गट कर्जासाठी दहा जणांच्या गटात सहा मराठा तरुण असणं अत्यंत गरजेचं आहे म्हणजेच पार्टनरशिपमध्ये जर कोणते तरुण व्यवसाय करत असतील तर त्यांचा व्यवसाय भरभराटेला आणण्यासाठी अण्णासाहेब पाटील आर्थिक विकास महामंडळाच्या या तीन योजना नक्कीच त्यांना फायदेशीर ठरणार आहेत आता गट प्रकल्प कर्ज योजना गट प्रकल्प कर्ज योजना खुल्या प्रवर्गातील शेतकरी गटांसाठी दहा लाखापर्यंत सात वर्षाच्या आत परतफेडीवर हे कर्ज दिलं जातं आणि शेतकरी गट हा मराठा समाजातील व्यक्तींचा असणं अत्यंत आवश्यक आहे त्यासाठी इतर मागासवर्ग असतील किंवा विशेष मागास प्रवर्ग असतील किंवा अनुसूचित जमाती असेल अनुसूचित जाती असेल यांच्यासाठी शासनानं ज्याप्रमाणे कर्ज योजना दिल्या जातात त्याचप्रमाणे मराठा समाजातील तरुणांसाठी उद्योजक उद्योग उभारणीच्या दृष्टीनं अण्णासाहेब पाटील आर्थिक विकास महामंडळाच्या या महामंडळाच्या मार्फत या तीनही योजना निर्गमित केल्या जातात तर हा व्हिडिओ जर आवडला असेल तर इतरांना सुद्धा शेअर करा आपल्या चॅनलवरती तुम्ही नवीन असाल तर प्रथम तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब